नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. चेष्टा मस्करीत परवानाधारक बंदुकीतून गोळी चालवल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकासह त्याच्या चुलत भावाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. विनोद नढे असं या नगरसेवकाचं नाव असून त्याचा चुलत भाऊ सचिन नढे याने बंदुकीतून एक राऊंड फायर केला आणि या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. माजी नगरसेवक विनोद नढे यांना एका काकांनी फोन करून बोलावून घेतलं. तेव्हा नुकतीच एका माजी नगरसेवकाची हत्या झाली, तू काळजी घेत जा असं काकांनी नढे यांना सांगितलं. त्यावर कमरेला लावलेल्या परवानाधारक पिस्तुलाला हात लावून मी आता बंदूक घेऊनच फिरतो असं नढे म्हणाले. त्यानंतर हीच बंदूक त्यांचा चुलत भाऊ सचिन यानं पाहायला घेतली आणि चेष्टामस्करीत समोरच्या भिंतीवर गोळी चालवली. यामध्ये कोणीही जखमी झालं नाही, मात्र इतरांच्या जीवितास धोका निर्माण होण्यासारखे कृत्य केल्यामुळे रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी सचिनला तर निष्काळजीपणा केल्यामुळे विनोद नढे यांना अटकही करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिक माहिती वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी दिली आहे. रात्री साधारण 2:15 दरम्यान काळेवाडी परिसरामधील एक हॉटेल आहे, राहुल हॉटेल म्हणून, तेथील तक्रारदार पोलीस ठाण्याला आले होते. त्यांनी सांगितलं की हॉटेलमध्ये वरच्या मजल्यावर काही इसमांनीकडून गोळीबार झालेला आहे. त्या अनुषंगाने आमच्या गुंडाविरोधी पथकाचे APA हरीश माने आणि त्यांची काय टीम आणि आमच्या पोलीस स्टेशनचे आम्ही स्वतः PSI भरत माने हे घटनास्थळी जाऊन आम्ही भेट दिली आणि तेथील चौकशी केली. त्यावेळेस आम्हाला अशी माहिती मिळाली की त्या ठिकाणी रात्री 8:45 दरम्यान ही घटना घडलेली आहे. त्या ठिकाणी एक सचिन नढे, त्यानंतर एक माऊली नढे, नंतर तुकाराम नढे आणि विनोद नढे असे नढे फॅमिलीमधले मेंबर जेवण करण्यासाठी आणि बसलेले होते. त्यावेळेस विनोद नढे यांच्याकडे परवानाधारक लायसन्सवालं रिव्हॉल्वर आहे. ते रिव्हॉल्वर जो सचिन नढे आहे त्यांच्या शेजारी बसलेला होता, त्यांनी पाहण्यासाठी घेतलं आणि पाहण्यासाठी घेतलं असताना त्यामधून ते खोलून त्या भिंतीच्या दिशेने एक गोळी फायर केलेली आहे. त्यानंतर गोळी फायर केल्यानंतर आजूबाजूला जे काही खाली लोक बसले होते घाबरून पळून गेलेले होते. या अनुषंगाने आम्ही वाकड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 1002/2024 BNS कलम 125/352/351/2/3 आणि 292 असं अप्लाय करून गुन्हा दाखल केलेला आहे. त्या ठिकाणी जे विनोद नढे आणि त्यांच्यासोबत जे सचिन नढे होते यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यामध्ये सचिन नढे हा रेकॉर्डरचा गुन्हेगार आहे म्हणून त्याला आम्ही तात्काळ पुढच्या कारवाईसाठी अटक केलेली आहे आणि अधिक चौकशी होऊन यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का हे निष्पन्न झाल्यानंतर पुढची कारवाई आम्ही करत आहोत. सर, आतापर्यंतच्या पोलीस तपासादरम्यान ही माहिती समोर आली आहे का की असं हे कृत्य करण्यामागचं काय कारण आहे? आता हे घटना घडून आणि गुन्हा दाखल होऊन जेमतेम 3-4 तास झालेले आहेत. प्राथमिक आमचा तपास चालू आहे आणि त्या हॉटेलमध्ये आम्ही जे CCTV फुटेज आहे ते प्राप्त करून इतर काही तिथे उपस्थित लोक होते त्यांच्याकडे चौकशी करून पुढील कारवाई करत आहोत. विनोद नढे याची पार्श्वभूमी काय आहे? विनोद नढे हे त्या परिसरातील माजी नगरसेवक आहेत. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. माणिकचंद ऑक्सीरिच, प्राउडली इंडियन. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर, रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका व विना इंजेक्शन, मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज, लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात, काचबिंदू रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार, म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर, CTR कंपनी जवळ विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8881731000.